नमस्कार. आपण जवळजवळ एक दीड तास झाला आपण हा कार्यक्रम अगदी सहृदय बघतोय, कारण एक कलाकार म्हणून कलाकाराचा सर्वांगीण आनंद हा फक्त प्रेक्षकांच्या असलेल्या टाळ्यांच्यावरतीच डिपेंड असतो, आणि तो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने साथ दिला, कारण आपल्यापैकीच कोणीतरी इथं होता आणि इथल्यांचेच कोणीतरी पालक समोर असल्यामुळे त्यांना कला सादर करायला खूप छान वाटलं. आता असलेला एक अखेरचा रस आहे, त्याबद्दल मी थोडंसं सांगतो आहे की शांत रस. आपल्याला शेवट काय हवं आहे? आत्मिक शांतता हवी आहे, प्रत्येक गोष्टीचं समाधान हवं आहे, आणि प्रत्येक गोष्टीला न्याय देता देता अगदी स्वतःलासुद्धा न्याय द्यायला पाहिजे. शांत रस म्हणजे आपल्या या हॉस्पिटलचं असलेला 13वा वर्धापन दिन ज्यांच्यामुळे झाला, ज्या लोकांनी अगदी शांत डोक्यांनी काम केलेलं आहे, शांत लोकांनी दुसऱ्यांची मनं जिंकलेली आहेत. काम तर सर्वांगीण केलेलंच आहे चांगलं, पण इतरांच्यापेक्षा आपलं इन्स्टिट्यूट कसं वेगळं आहे, आपलं हॉस्पिटल कसं वेगळं आहे, याच्यामधल्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचं जाण करून आपलं मानसिकता शांत ठेवून स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि प्रभूंच्या असलेल्या सगळ्या आपल्या आत्मिक चांगल्या गुणांनी सगळ्या लोकांना आपलं एकत्रित केलेलं आहे. आपल्यावरती असलेलं प्रेम आणि आपण दुसऱ्यांना दिलेलं प्रेम याचा एकरूपपणा केलेला आहे. शांत रसामुळे माणसाला सर्वांगीण आत्मिक शांती मिळते, आणि याच रसाचा सादर करण्यासाठी मी आपल्या या असलेल्या हॉस्पिटलचे आपले सगळे कन्सल्टंट डॉक्टर्स हे यावरती आपलं सादरीकरण करत आहेत. सो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपला असं आपण इथंच आत्ताच मी घोषित करतो. धन्यवाद.
पूरा